हेलो फ्रेंड्स, योर रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे एक वेगळीच रेसिपी, ती म्हणजे पालकाचे पापड। पालकाचे पापड हे यूट्यूबवरती पहिल्यांदाच आहे आणि मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे। नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडणार आहे आणि तुम्ही बघता श्रेणी तुमच्या घरी हे करून बघणार आहे। चला तर मग रेसिपी बघूया, पालकाचे पापड कसे करायचे ते। पालकाचे पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचे आहे 4 चमचे तांदूळाचं पीठ। त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे 1 वाटी पाणी। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता छान मिक्स होऊ द्यायचं आहे, गुठळा निघून गेला पाहिजे, गुठळा झाला नाही पाहिजे। स्मूथ असं मिक्सचर बनवायचं आहे याचं, तुम्ही बघू शकता छान मिक्सचर तयार होत आहे। इथं आपलं मिक्सचर तयार आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि 2 आलू घेऊया। आलू अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान धुवून घ्यायचं आहे आलूंना। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण आलू कापून घेतलेला आहे तो आलू घालायचा आहे। नंतर याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। इथं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता एक कढई घ्यायची आहे आणि स्ट्रेनरमध्ये टाकून आपण हे पोटॅटो जे बारीक केलेलं आहे ते गाळून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि वरती जे राहतं ते परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। हे सुद्धा गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता ते तांदूळाचं पीठ आपण जे केलेलं होतं ते सुद्धा गाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता परत मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला 1 वाटी कापलेला पालक घ्यायचा आहे आणि 1 वाटी पाणी। हे सुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। हे छान इथं बारीक झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे सुद्धा त्या मिक्सरमध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता हे एकजीव करायचं आहे सर्व। नॅचरल कलर आहे मस्त ग्रीन। आता याच्यामध्ये आपल्याला 4 वाट्या पाणी घालायचं आहे। हे बघा, आता हे आपण गॅसवर ठेवून शिजवून घेऊया। शिजत असताना गॅस मोठा करा आणि छान शिजू द्या। हे पाणी जे आपण 4 वाट्या पाणी घातलं आहे, 4 वाट्या पाणी सर्व निघून गेलं पाहिजे इतपत आपल्याला हे शिजवायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा आपण चिली फ्लेक्स टाकणार आहोत, 1 चमचा जिरं घालणार आहोत, थोडंसं कोथिंबीर घालणार आहोत आणि 1/2 चमचा मीठ। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान उकडून घ्यायचं आहे। मी सांगितलं आहे जे आपण 4 वाट्यानंतर पाणी टाकलं ते आपल्याला पूर्णपणे गेलं पाहिजे इतपत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला सर्व अपडेट्स दाखवत आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा। हे बघा, हळूहळू पाणी कमी होत आहे आणि आपला जो पापड बनवण्यासाठीचा घाटा आहे तो छान तयार होत आहे। मी वेळोवेळी तुम्हाला अपडेट्स देत आहे अशा प्रकारे। बघा अशा प्रकारे होत आहे। तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे। आता म्हणजे जे 4 वाट्या आपण टाकलेलं आहे ते पूर्ण झालं आहे आणि घाटा छान तयार झालेला आहे। आता हा घाटा थोडा वेळ आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे अशा प्रकारे। मस्त थंड झालं थोड्या वेळ, 2-3 मिनटंच थंड होऊ द्यायचं आहे। नंतर आपल्याला असं कॉटनचं कपडा घ्यायचं आहे, त्यावर थोडंसं पडीने असं जाडसर पापड तयार करून घ्यायचं आहे। असे सर्व मी घालून घेते आहे। आता थोडे थोडे जाडसर आपल्याला हे घालायचे आहेत अशा पद्धतीने। आता सर्व घालून घेते आहे। इथं मी सर्व पापड घालून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला छान 1 दिवस पूर्ण सुकू द्यायचे आहे। तुम्ही उन्हामध्ये घालू शकता किंवा मग पंख्याखाली हे वाढवू शकता। हे बघा, खाली ताट घ्यायचं आणि हे असं उलट मारायचं ते कापड, त्यावरती थोडंसं पाणी मारायचं आपल्याला
आणि 2-3 मिनिटांनी सहज आपले पापड निघतात, खूप इझिली निघतात। तरी पापड काढण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि तुम्ही नक्कीच ही पद्धत करून बघा, खूप तुम्हाला आवडेल। आणि 2 मिनिटांनंतर बघा मी काढून दाखवते आहे, थोडंसंही कठीण न जाता सहज आपला पापड निघून येतो। बघा अगदी मस्त आपला पापड निघून येतो, न तुटता इथं आपला पापड तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान पालकाचा पापड तयार आहे। आता मी बाकीचे सुद्धा काढून घेत आहे, इथं मी बाकीचे काढून घेतलेले आहे, बघू शकता। आता हे आपल्याला परत एका कापड्यावरती छान सुकू द्यायचे आहे 2 घंटे। आता मी हे सुकवून घेणार आहे पूर्ण, आणि हे सुकलेले आहेत छान, तुम्ही बघू शकता। पापड आपले तळण्यासाठी रेडी आहे, खूप मस्त लागतात खायला। तुम्ही नक्की ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा। चला तळून बघूया, बघा खूप छान फुलतात सुद्धा आणि आपला पापड तयार आहे खाण्यासाठी। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या या रेसिपीला लाईक करा, युअर रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला अशा छान छान नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील आणि तुम्ही मी टाकलेला कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार। चला तर मग आताच चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा आणि आमच्यासोबत छान जोडून राहा।